Avadhuta Chintana Shri Gurudeva Datta Shri Swami Samarth Maharaj Ki Jai. Swami Bhakta Ho, Namaskar. Magil anek divsanpasun rakadlelya Swami Sutanchi Goshta aaj apan pude aiknar ahot. Aaplya channel var apan magil Swami Leelanchi video pahu shakta. Tar Swami Bhakta Ho, Swami Maharaj ani Swami Sutancha atarkya leela suru hotya. आता साधारणतः 4 वर्ष झाली होती. असंख्य भाविकांना स्वामी सुतांनी स्वामी भक्तीचा प्रसाद दिला होता. अनेक वाट चुकलेल्यांना स्वामी सुतांनी सन्मार्गावर आणले होते. पुढे एके दिवशी स्वामी सुत अक्कलकोट येथे गेले असता स्वामी महाराजांनी आपण लवकरच अवतार संपवित आहोत आणि हा ध्वज तुलाच पुढे उभारावा लागणार आहे अशी स्वामी सुतांना सूचना केली. अशी सूचना ऐकून स्वामी सुतांना खूप वाईट वाटले आणि आपल्या बापाच्या अगोदर आपणच शरीर त्याग करावा असा त्यांनी निश्चय केला. आणि ह्यातूनच स्वामी सुतांची श्रावण महिन्यात प्रकृती बिघडली. स्वामींना हे समजताच सुतांनी अक्कलकोट येथे यावे अशी सूचना केली, परंतु ते आले नाही. तेव्हा स्वामींनी शिवबाईस पाठवले, तरीही सुत आले नाही. त्यानंतर श्रीपाद भट कृष्णप्पा यांना पाठविले, पण स्वामी सुतांचा संकल्प दृढ होता. शेवटी देवजी माळी यांना सांगितले की अरे त्याला बांधून तरी घेऊन ये, पण तरीही स्वामीसुत आले नाही. इतके बोलावून सुद्धा स्वामीसुत येत नाही हे बघितल्यावर शेवटी स्वामी बोलले की तोप लावून तयारी करून ठेवली आहे, आता आला तर बरे, नाहीतर झोपडी उडून लावतो. स्वामी भक्त हो, याचा अर्थ उघड होता. परंतु स्वामीसुत मृत्यूला सुद्धा घाबरले नाही आणि शेवटी श्रावण वैद्य प्रतिपदेस स्वामी सुतांनी देह विसर्जित केला. स्वामी सुतांनी देह विसर्जित केल्यानंतर तेथील भक्त मंडळींना किती दुःख झाले असेल याची कल्पना आपण सर्वांना आलीच असेल. पुढे स्वामी सुतांना देवाज्ञा झाल्याची तार अक्कलकोट येथे आली. तारेचे पाकिट स्वामींच्या समोर ठेवले आणि स्वामींनी ते काकूबाई समोर ठेवले. काकूबाईंना कोणीही तार वाचून दाखवली नाही, परंतु स्वामींच्या विचित्र लीलांमधून त्याचा अर्थ स्पष्टच जाणवत होता. त्या दिवशी स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये विचित्र लीला करत होते. स्वामींनी पलंगावरून धाडकन अंग जमिनीवर टाकले आणि कपाळाला हात लावून जमिनीवर बसले. तेथून ओंडकारांच्या वाड्यात गेले. ओंडकर स्वामींना बोलले, स्वामी स्नान करता ना? तेव्हा स्वामींनी होय बोलून स्नान केले, परंतु स्वामींनी आपले अंग पुसलेच नाही. स्वामी आपल्याच हाताने भस्म घेऊन सर्व अंगास लावत होते, गंध लावून देत नव्हते, आरती ओवाळून घेत नव्हते. अर्थात स्वामी सुतांना देवाज्ञा झाली आहे हा स्वामींच्या कृतीचा अर्थ सर्वांना अगदी स्पष्ट समजला होता. स्वामी भक्त हो, साहजिकच जेव्हा स्वामी सुतांच्या देवाज्ञा झाल्याची बातमी काकूबाई स्पष्ट समजली तेव्हा त्या माऊलीचे काय हाल झाले असेल, तिला किती दुःख झाले होते याची कल्पनाच करवत नाही असो. परंतु स्वामी महाराज आई आहे, काकूबाईंना किती दुःख झाले असेल याची कल्पना स्वामींना होतीच. आणि म्हणूनच 10 दिवस सुतकी असताना सुद्धा स्वामींनी काकूबाई सोडले नाही, त्यांचे सतत समाधान करत राहिले. काकूबाई बोलल्या, महाराज तुमच्या पदरात स्वामी सुतांना घातले असता असे का झाले? काकूबाईंनी असे विचारताच स्वामी बोलले, नाही ग, त्याला मोठ्या जागेवर पाठविला आहे, रडू नकोस. अशा प्रकारे स्वामी महाराज काकूबाईचे भरपूर प्रकारे समाधान करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु आईच ती, तिचे कितपत समाधान होईल असो. स्वामी महाराज परब्रह्म मूर्ती असून सुद्धा सर्वांसाठी सामान्य मनुष्याप्रमाणे वर्तन करत होते. थोडक्यात भक्ती अवतार स्वामी सुतांनी स्वामींची अनन्य भक्ती केली, असंख्य लोकांना अनन्य भक्तीचा प्रसाद वाटला. निश्चितच जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत स्वामी सुतांची कीर्ती असणारच यात शंकच नाही. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजच्या स्वामी लीलेतून असंख्य बोध येत आहेत, परंतु आपण आज आपल्याला जितके पचेल तितकेच प्राशन करण्याचा प्रयत्न करूया. स्वामी भक्त हो, स्वामींचा अवतार हा समस्त मानवाच्या कल्याणासाठी झालेला आहे आणि ह्या अनुषंगाने स्वामींनी असंख्य भक्त घडविले. स्वामींच्या प्रत्येक भक्त म्हणजे आदर्शाचा सूर्यच होता, स्वयंप्रकाशित. जसे साईबाबा असतील, गजानन महाराज असतील, शंकर महाराज असतील, ह्या सर्वांना निर्गुण निराकारत्वाची समज देऊन त्यांच्यावर विविध कामगिरी सोपवून कार्य करण्याची आज्ञा दिली
आणि त्यांनी ते केले सुद्धा. ह्यातीलच श्री स्वामीसुत हे पात्र म्हणजे सगुण भक्तीची उच्चतम अवस्था सिद्ध करणारे सूर्य होते. स्वामीसुतांना स्वामींच्या निर्गुण निराकार अस्तित्वाची पूर्ण समज असताना सुद्धा स्वामींची सगुण भक्ती करणे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी सगुण भक्तीचा उच्चतम आदर्श निर्माण करणे हे स्वामीसुतांच्या पात्राचे कार्य होते आणि त्यांनी ते संपूर्णपणे निभावले सुद्धा. आणि स्वामीसुतांनी शरीर त्यागण्याची लीला करून सगुण स्वरूप स्वामींप्रती असणाऱ्या प्रेमाची उच्चतम अवस्थेचा आदर्श लाखो पिढ्यांसमोर ठेवला आहे. खरं तर हा खूप खोल विषय आहे, परंतु आज आपल्याला आजच्या पिढीसाठी ह्या लीलेतून स्वामीसुतांच्या स्वामींप्रती असलेल्या उच्चतम प्रेमभाव अवस्थेचा आदर्श घ्यायचा आहे. हा उच्चतम प्रेमभाव आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात आणायचा आहे. आज आपल्याला स्वामींनी जे पात्र दिले आहे, जो रोल दिला असेल, जी जबाबदारी दिली असेल, मग ती वैयक्तिक असो, कौटुंबिक असो व सामाजिक असो, आपले प्रामाणिक कर्म करत त्या सर्वांमध्ये आपल्याला स्वामी प्रेमाची उच्चतम अवस्था साध्य करायची आहे. निश्चितच जसे स्वामींनी काकूबाईंना सांगितले, अगदी तसे स्वामी महाराज आश्वासन देत आहेत की अनन्य भक्ती केल्यास मोठी जागा मिळते, म्हणजेच उच्चतम स्थिर शाश्वत परमानंदाची अवस्था प्राप्त होते, यात शंकाच नाही. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करूया. हे समर्था, तुम्ही निर्गुण निराकार आहात, परंतु ह्या मनाला तुमचे सगुण स्वरूपच खूप भावते. ह्या हृदयात तुमच्या निर्गुण अनुभवावर स्थिर ठेवून चित्त सगुणावर एकरूप करा. हे चित्त इतके एकरूप करा की चराचरात तुम्हीच दिसू द्या, तुमची मूर्ती दिसू द्या, तुमच्याच लीला दिसू द्या. बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्त वत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.